नमस्कार, मी स्वप्नील। झूम ऑन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर। परतीच्या पावसानं झालं भात पिकाचं नुकसान, शेतकरी वर्ग हवाल दिल। धुळ्यामध्ये वन विभागाच्या जमिनीवर अवैधरित्या गांजाची लागवड। पंढरपूर तालुक्याला महापुराचा फटका, शेतकरी वर्गाची हालत बेताची। राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याची तपासणी होणं गरजेचं, राज्यमंत्री बच्चू कडू यांचं प्रतिपादन। पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नांदेड येथे मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। विजय वडेट्टीवार हे नांदेड दौऱ्यावर आले आहेत। मुखेड तालुक्यातील सलग्रा शिवारामध्ये त्यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळी केवळ पाणी न करता मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। मूग, उडीद, सोयाबीनसह कापसाचं देखील मोठं नुकसान झालंय। रविवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार नांदेड दौऱ्यावर आले होते। नांदेड येथे अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपून ते मुखेडकडे पाहणी दौऱ्याकडे गेले होते। तालुक्यातील सलग्रा गावातील शेतीची त्यांनी पाहणी केली। दरम्यान पाहणी दौरे बंद करा, मदत करा अशा घोषणा शेतकऱ्यांनी केल्या। परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कापणीला तयार झालेलं भात पीक शेतामध्ये आडवं झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत। दसरा, दीपावली, रोषणाई घेऊन येतात, मात्र यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारातच होणार आहे। कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे। कल्याण तालुक्यात आज देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती करत असून त्यांचं सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं मान्य करत तहसीलदारांनी या शेतीचे पंचनामे करण्याची कारवाई तातडीनं सुरू करण्याचं आश्वासन दिल्याचं आमदार भोईर यांनी सांगितलं आहे। सांगाल काय परिस्थिती आहे, या अवकाळी पावसामुळे काय नुकसान आणि कशा प्रकारचं नुकसान झालंय? अहो, ह्या पावसामुळं ते अगदी कापलेलं पीक, तोंडात पडायला आलेला घास, ह्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळं हिरावून घेतलेला आहे। तरीसुद्धा मी माणसं लावून काढण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही लायकीचं किंवा खाण्याच्या लायकीचं पण राहिलेलं नाही। अशी जमीन माझी 2 ते 3 एकरमध्ये अतिनुकसान झालेलं आहे। हे कोरोनाचं संकट त्याच्यामुळं आलेलं हे नुकसान, तशी अवकाळी पावसामुळे तर शेतकरी आत्महत्या करण्यास पण तयार होईल ना। हो, मजुरीचे पैसे उभे राहणार नाही, ते भात पण काही चांगल्या दर्जेचं राहिलं नाही, निकृष्ट होऊन गेला एकदम भात। तुमची काय मागणी आहे? शासनाने आम्हाला याबद्दलचा पुरावा करावा किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून पंचनामे करावेत किंवा आम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळावीत आणि ताबडतोब आम्हाला भरपाई देण्यात यावी, हीच मागणी आमची आहे। शक्यतो पावसाला संपूर्ण बरेच दिवस झाले आहेत, परंतु हा यावर्षीचा पाऊस काही अजून कमी होत नाही। दररोज संध्याकाळी तुम्ही बघत असाल तर एकदम गर्जना करीत धो पाऊस पडत असतो आणि शेती आता कापायला तयार, म्हणजे ती आता तयार झालेली आहे आणि अशा वेळेला हा पाऊस पडला आणि चालूच आहे, पडतो येतो, त्यामुळे पूर्णपणे शेती झोपून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचं आतुरात नुकसान झालेलं आहे। आपण तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांचं लक्ष तिकडे वेधलेलं आहे, तरीसुद्धा ते मान्य केलेलं की आपल्या तालुक्यामध्ये शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं लवकरच पंचनामे करून वगैरे ते त्या पद्धतीने कारवाई करणार आहेत। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, हे संकट अस्मानीय, त्यामुळे त्याचे परिणाम दीर्घकाळ असतील। शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आजपासून 2 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। यावेळी ते बोलत होते, या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, पण ज्यावेळी शेतकऱ्याकडे ताकद नसते तेव्हा सरकारची ताकद उभी करावी लागते, ती आम्ही उभी करू। केंद्रानं राज्यांना मदत करायला पाहिजे, राज्याच्या काही मर्यादा आहेत, त्यामुळे केंद्राची मदत घ्यावी लागेल,
याबाबत येत्या 10 दिवसात पंतप्रधानांना भेटू आणि महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती देखील करू असं शरद पवार म्हणाले. शिरपूर तालुक्यातील बोराडी गावापासून काही अंतरावर एकलव्य पाडा येथील शिवारामध्ये वनविभागाच्या जमिनीवर अवैधरित्या गांजाची लागवड करण्यात आली होती. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी कापूस आणि तुरीच्या शेतात आडोशाला गांजाची झाडे लागवड केलेली आढळली. यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता डोंगर सिंग खजान पावरा तसेच गब्बर फिरंग्या पावरा यांच्या शेतामध्ये देखील तूर आणि कापसाच्या पिकांच्या आडोशाला गांजाची झाडं लावलेली आढळून आली. दोन्ही शेतामधून पोलिसांनी गांजाची झाडं हस्तगत केलेली आहेत. या कारवाईमधील आरोपी दोघे देखील तेथून पळून गेले होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा परिसरामध्ये शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतलंय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोराडी नजीक एकलव्य पाडा या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला एकलव्य पाडा या ठिकाणी इसम नामे गब्बर सिंग पावरा आणि डोंगर सिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे 500 जास्त गांजाची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली. साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आडोशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं. या ठिकाणी आम्ही या दोघंही इसमांवरती NDTS कायद्याच्या कलम 20-22 अन्वये कारवाई केलेली आहे. या संबंधाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे हे पुढची कारवाई करतायत, पुढील तपास करतायत. ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे नेरनार तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलपगारे, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, योगेश मोरे या पथकाने केली आहे. एका रात्रीमध्ये आलेल्या भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात ऊस, केळी, पपई यासह इतर अनेक फळझाडांचं नुकसान झालं. तसेच अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्याला भयंकर फटका बसला. वर्षभर कष्टाने वाढवलेली झाडं डोळ्या देखत वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं काळीज देखील पुराच्या पाण्यानं पार हतबल होऊन गेलेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील 95 गावांमधील सुमारे 39,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. केळी, पपई या फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय. चिंचोली भोसे येथील शेतकरी प्रशांत शिंदे यांची 3 केळी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामध्ये त्यांचं अंदाजे 10-12 लाखांचं नुकसान झालंय. उसाच्या खोऱ्यात यावर्षी महापूर आणि अतिवृष्टीनं हानी केली. उसाची पिकं मुळासकट उपटून वाहून गेलेली आहेत. तोडणीस आलेला ऊस आडवा झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलंय. महसूल विभागानं पंचनामे सुरू केलेले असले तरी नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळणार का असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागलेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत इंदापूर शहराच्या जवळ असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना सेवा रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नसल्यानं इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यावर टोल फ्री आंदोलन करण्यात आलं. इंदापूरमधील राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने जाणारा सेवा रोड इंदापूरपासून सेवा रोडचं काम केलेलं नाहीये. तो रस्ता करण्यासाठी परिसरातील नागरिकांसह आम्ही मागील 6 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करीत आहोत. परंतु आमच्या मागणीची अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नाहीये. या ठिकाणी सेवा रोड नसल्यामुळं शेतकऱ्यांना शेतमाल वाहून नेणं अशक्य झालंय. शेतकऱ्यांचा ऊस देखील शेतातून बाहेर काढताना अपघात होऊन 2 मृत्युमुखी पडलेले आहेत. या आंदोलनामध्ये युवा शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झालेला असून टोल प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन झालं. दरम्यान टोल नाक्यावर मोठ्या संख्येनं पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला होता. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. गेल्या 2 अनेक कर्मचाऱ्यांचे पगार दिलेले नसून कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा प्रकार होत असल्याचं समोर आलाय. जम्बो कोविड रुग्णालय सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे. सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या गैरसोयीचे प्रकार आणि त्यानंतर पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू प्रकरण आणि व्यवस्थापनामध्ये बदल अशा अनेक प्रकरणांमध्ये जम्बो रुग्णालय वारंवार चर्चेत आल्यानंतर आता कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत.
पुणे महानगरपालिकेकडून चुकीचे आणि भोंगळ कारभार रुग्णालयामध्ये सुरू आहेत अशी टीका मनसेने केली आहे। तर कर्मचाऱ्यांनी मनसेकडे मदत मागितल्यानंतर काही डॉक्टरांचे पगार काल रात्री केल्याचा दावा देखील मनसेने केलेला आहे, तर काहींचे अजूनही पगार दिलेले नाहीयेत। याविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे बीडच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विरोधक इथे कुठे आहेत, विरोधक तर बिहारमध्ये आहेत असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे। दरम्यान नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन यासह इतर पिकांची पाहणी मुंडे यांनी केली आहे। आतापर्यंत ज्यावेळी राज्यावर संकट आलं त्यावेळी पवार साहेब धावून आले आणि आता तर सत्तेत असल्यानं शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं देखील मुंडे यांनी यावेळी सांगितलं। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडूंनी निषेध केलेला असून त्या वक्तव्याची तपासणी होणं गरजेचं असल्याचं मत राज्यमंत्री बच्चू कडूंनी व्यक्त केलं आहे। राज्यामध्ये आघाडीमध्ये बिघाडी करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप आणि राज्यपालांची खेळी असून ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे। ही वेळ मंदिरं मशिदी उघडण्याची नसून हॉस्पिटल शाळा आणि कॉलेज कसं उघडता येईल याच्याकडे जास्त लक्ष देण्याची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। राज्यपालांच्या या सगळ्या वक्तव्याची तपासणी होणं गरजेचं आहे। ते राज्यपाल म्हणून ज्या पद्धतीनं बोलायला पाहिजे होतं तिथं कुठलंही राज्य एखाद्या सरपंचाने बोललं असतं असं तर कदाचित मोठा गोंधळ झालेला असता। त्यांनी आपली जी काही जबाबदारी ओळखून राज्यपालासारख्या महत्त्वाच्या पदी असणाऱ्या व्यक्तींनी असं बोलावं हे निश्चितच दुर्दैवाची गोष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। आता मला वाटतं ती भाजपांची ती खेळीच आहे, कुठून ना कुठून काहीतरी आघाडीमध्ये बिघाडा यावा, कुठल्या ना कुठेतरी राष्ट्रपती राजवटीकडे सरकार न्यावं असा जो काही त्याच्यातलं एक एक पाऊल टाकणं सुरू आहे, पण ते यशस्वी होणार नाही। राज्यपाल मला मात्र राज्यपाल काही सांगत नाही, हा दुटोपे बरा नाही काय ना। माझं वाटतं आता यावेळेस मंदिर मस्जिद बुद्धविहार किंवा अधिक काही हे उघड्याची वेळ नाही आहे। आता शाळा कशा उघड्या राहील, आमचे हॉस्पिटल कसे मजबूत होईल, कारण 7 महिन्यात हे सगळं सांगून दिलेलं आहे कोरोनानं का हे सगळं बंद होतं तेव्हा हॉस्पिटल चालू होते। आता मला वाटतं राज्यपालसारख्या एवढ्या मोठ्या माणसानं अशा पद्धतीनं समोर जाणं गरज काय आणि आपण बोलतोय काय, तर मला वाटतं अतिशय तुमच्या आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट। मराठवाडा पीक नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी केंद्रानं शेतकऱ्यांना मदत करावी अशी शिफारस केली होती, मात्र याआधी पवारांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असा सल्ला द्यावा अशी मागणी राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की कोरडवाहू शेतजमिनीला 25,000 रुपये आणि बागायतीला 50,000 रुपये मदत द्यावी, तीच मदत आता राज्यानं शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणी सुद्धा बोंडे यांनी यावेळी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना ईडी कडून मिळालेल्या नोटिशी संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे। अजित पवारांना ईडीची नोटीस पाठवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे यात काही नाही अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। राज्यामध्ये महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना मदतीचा हेक्टरी 5,400 रुपयांचा GR बदलवून 20,400 रुपये केलेला असून कोरोनामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव असल्यामुळे थोडा उशीर होत असून लवकरच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे। आज देशामध्ये कोरोना सोबतच आपण एक संक्रमण परिस्थितीमधून जात आहोत। देशात संविधानाला छेद देऊन कारभार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे। आज आपल्या सर्वांना मला एवढंच म्हणायचं की आज देशाची परिस्थिती आज वेगळ्या संक्रमण परिस्थितीतून आपण चालू आहे। कोरोनाचा आहे परंतु वेगवेगळी संक्रमण परिस्थिती आहे। कुठेतरी आज या संविधानाला सुद्धा छेद देऊन ज्या पद्धतीनं कारभार करण्याचा प्रयत्न चालू आहे तो आम्ही कधीही खपवून घेतला जाणार नाही। या देशामध्ये या देशाचे लोक कधी खपवून घेतल्या जाणार आणि आज अनेक गोष्टी आहेत ते राजकीय व्यासपीठ नाही, म्हणून मी कधी कुणावर टीका करता नाही, परंतु ही परिस्थिती आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बंधूंनो, आप
आपल्याला या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जो विचार दिलेला आहे त्या विचाराला बळकटी देऊन त्या विचाराशी चालू या ठिकाणी या देशाला समर्थन करायचं आहे. हीच भूमिका आपण प्रत्येकाची राहिली पाहिजे. खऱ्या अर्थात मला समोरचे कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. त्यांना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास आहे. लोक एवढे कोरोनाने बळी गेलेत आणि हा माणूस घरातच बसून राहतो. पुरामुळे हाहाकार उडाला तेव्हा ते घरात बसूनच होते. आता ते बाहेर पडत आहेत. बाहेर पडून महाराष्ट्राला काय मदत देणार आहेत असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालं नाही असा वक्तव्य त्यांनी केलं. त्यांना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास आहे. लोक एवढे कोरोनाने बळी गेलेत आणि हा माणूस घरातच बसून राहतो. पुरामुळं हाहाकार उडाला तेव्हा देखील ते घरातच बसून होते. आता ते बाहेर पडत आहेत. बाहेर पडून महाराष्ट्राला काय मदत देणार आहेत असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना त्यांची कर्तव्य माहीत नाहीत. राज्यात कोरोनानं लोकांचे बळी गेलेत आणि हा माणूस घरातच बसून राहतो. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्याला त्याची कर्तव्य माहीत नाही. लोक एवढे कोरोनामुळे बळी गेले आणि हा माणूस घरातून बाहेर पडत नाही. दुष्काळी परिस्थितीत हाहाकार उडाला पुरामुळे आणि आता बाहेर पडतोय. काय पाहायला आणि पाहून काय करणार आहे, काय देणार आहे, काय अभ्यास आहे जी राज्याचा, राज्याच्या परिस्थितीचा? शून्य आहे. या राज्यात अशा प्रकारचा मुख्यमंत्री, निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राला, महाराष्ट्रात झाला नाही. पैसे नाही, या सरकारचा पायगुण चांगला नाही. सरकारची तिजोरी खाली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत करायला सरकार नुसतं घोषणा करतंय, प्रत्यक्षात मदत मिळायला नाही. मी परवाच जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, कलेक्टरना भेटलो, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं अद्याप पैसे आलेले नाहीत. ही परिस्थिती आहे. तरी आम्ही विरोधी पक्ष या नात्याने सरकारला या दुष्काळी परिस्थितीत पैसे द्यायला भाग पाडू. सगळ्याच कोरोना का अन्य रोगांबद्दल माकड चेष्टाच सरकार करत आहे. सरकार गंभीर नाही. आरोग्य जनतेचं राखण्यासाठी असमर्थ सरकार ठरलेलं आहे. तेव्हा जनतेने आपलं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध व्हावं. या जिल्ह्यात कोरोनाचे जे बळी गेले त्याला कारण ही सरकारची आरोग्य व्यवस्था आहे. आणि म्हणून मला वाटतं की जनतेनी, विविध संस्थांनी पुढे येऊन जनतेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करावा असं मला सांगावं असं वाटतं. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पावसामुळे चंदगड तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रामुख्याने चंदगड तालुक्यामध्ये भाताचं पीक अधिक प्रमाणात घेतलं जातं. मात्र जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाताचं पीक पूर्णपणे भुईसपाट झालंय. अजूनही शेतात पाणी आहे, त्यामुळे हे भात कापून नेमकं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली. सतेज पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत दिली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर जवळपास 6 महिन्यांपासून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाली आहे. मार्च महिन्यामध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून ही सेवा बंदच होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या नियमावलीसह मेट्रो मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू झाली आहे. यापूर्वी मेट्रोमधून एकावेळी 1200 ते 1300 प्रवाशांना प्रवास करता येत होता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आकडा आता कमी करून सुरक्षेच्या कारणास्तव 250 ते 300 प्रवाशांवर आणण्यात आलेला आहे. त्याशिवाय मेट्रोच्या आतील तापमान हे 25 ते 27 अंशांवर ठेवण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान प्रवाशांनी ई तिकीट, स्मार्ट कार्ड किंवा QR कोडवर आधारित तिकिटांचा वापर करावा असं सांगत प्लास्टिक टोकन देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर.
परतीच्या पावसानं झालं भात पिकाचं नुकसान, शेतकरी वर्ग हवालदिल. धुळ्यामध्ये वन विभागाच्या जमिनीवर अवैधरित्या गांजाची लागवड. पंढरपूर तालुक्याला महापुराचा फटका, शेतकरी वर्गाची हालत बेताची. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याची तपासणी होणं गरजेचं, राज्यमंत्री बच्चू कडू यांचं प्रतिपादन. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील.